श्री स्वामी समर्थ सर्वान्वर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एक स्वामी बोध बघूया। परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं, आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं। चार चौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीनं जगावं, आई वडिलांना कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। नशिबात जे लिहिले त्याची तक्रार करू नका, आपण इतके समजूतदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल। नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत। काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या। एक वेळेस नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही। जिद पण अशी ठेव की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत। फक्त विश्वास असू द्या स्वामींवर, सर्व काही व्यवस्थित करतात स्वामी। संकट काळी डगमगून न जाता किंवा खचून न जाता जमेल तितकं स्वामींचं नामस्मरण सुरू ठेवा। माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती करण्यात वेळ वाया घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचतो। झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच तो पुढे देखील येतो। सुख आणि दुःख दोन्ही जीवनात बरोबर येतात। जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका, तो पुढेही तितकाच येईल। आठव कितीदा दिली त्यानेच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत जा। अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही स्वामींची जबाबदारी आहे। आपली संगत आपले भविष्य घडवते। आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ कधीच येत नाही। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। उकळत्या पाण्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण रागाच्या अवस्थेत सत्य पाहू शकत नाही। पाणी शांत झाल्यावर स्पष्टता येते, त्यामुळे तुम्ही रागात असताना कुठलाही निर्णय घेऊ नका। शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी जशी अंघोळीची गरज आहे त्याचप्रमाणे मन शुद्ध ठेवण्यासाठी नामस्मरण करणं गरजेचं आहे। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका। प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो, गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची। उशीर होईल पण सगळं चांगलं होईल, आपल्याला जे पाहिजे तसंच होईल। दिवस वाईट आहे, आयुष्य नाही। आम्ही किती मोठ्या घरात राहतो आजपासून याला किंमत देऊ नका, पण आम्ही घरातील किती जणांच्या हृदयात राहतो याला सगळ्यात मोठी किंमत आहे। साधेपणा हा जगातील सर्वात सुंदर दागिना आहे। स्वामी म्हणतात आयुष्यात सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हारत नाही। दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं, काहींना बोलून दाखवता येतं तर काहींना आबोलच राहतं। पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलं पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात। आपल्याबद्दल वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, पण मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असेल। जिथे स्वामी पाहिजे तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।